महिलांसाठी नेहमी विशेष उपक्रम राबवणाऱ्या मिशन फॉर लोकल तर्फे नुकतीच रांगोळी आणि मेहंदी स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला. गोवन वार्ता लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवा. महिलांच्या कलागुणांना आणि व्यवसाय कौशल्याला व्यासपीठ मिळावं यासाठी मिशन फॉर लोकल नेहमीच कार्यरत असतं. या संस्थेच्या व्यवसाय प्रशिक्षणाचा अनेक महिला लाभ घेत आहेत. नुकतीच या संघटनेच्या वतीनं रांगोळी आणि मेहंदी स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेलाही अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला. कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल स्पर्धकांनी संघटनेच्या कार्याचं कौतुक केलं. तर अशा उपक्रमांच्या माध्यमातून पेडणे तालुक्याला नेहमीच काहीतरी वेगळं देण्याचा आमचा प्रयत्न राहील, अशी ग्वाही संघटनेच्या महिला अध्यक्षा रश्मी कोरगावकर यांनी दिली. आज हांगा रश्मी मॅडमी रांगोळी कॉम्पिटिशन अँड मेहंदी कॉम्पिटिशन दवरलेले आसा मिशन फॉर लोकल. आणि त्यांच्यानी आमकां खूब सपोर्ट केलेलो आसा आणि आम्ही उमेदीन आसा की ती आमकां आम्ही हांगा आज धाकटो असो एक प्रोग्राम दवरलेलो आसा मेहंदी कॉम्पिटिशन आणि रंगोली कॉम्पिटिशन. ही आमची एक धाकटीशी सुरवात आसा भुरग्यांक फुडें काडपाक आणि भुरग्यांनी खूब प्रतिसाद दिलेलो आसा आणि हांव तांकां सगळ्यांक थँक्स म्हणटा की तांच्यानी बरो सपोर्ट दिवन हे कार्य स्टार्ट केलेले आसा आणि हांव फुडें अशेंच मागता की तांच्यानी असोच आमकां सपोर्ट दिवपाक आणि आम्ही आमच्या गांवांक लागून कितें तरी करपाक जाय अशें एक व्हडलें सपन आसा आणि तें सपन म्हाका दिसता खूब बेगीन पुरें जातलें आणि आमी खऱ्यांनी सगळीं मेळून कितें तरी बरें व्हडलें करपाचें आसा आणि आमचे अशेंच खुबशे प्रोग्राम फुडें आणि खूब जावपाचे आसा. सो थँक्यू म्हणटा सगळ्यांक पेडणेकारांक आणि अशें मागता कितें अशीच आमच्या वांगडा सगळ्यांनी रावची आणि आमी अशेंच फुडें सरचें एकामेकाच्या हातांत दवरून. मकबूल माळगिमनीसह ब्युरो रिपोर्ट गोवन वार्ता लाईव्ह.